नमस्कार मित्रांनो, मी संजय साहू ने मराठी यूट्यूब एक नवीन वीडियो में तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तर मित्रांनो, मी आज आहे कोकणातील माझ्या गावी आहे आणि ह्या ठिकाणी आज शिमग्यासाठी मी आलेलो आहे। तर आजचा वीडियो जो असा आहे कि आपण इतर वेळेला आपण मार्केटचे वीडियो, फिश मार्केट या जेवणा स्टॉलचे वीडियो पाहिले असतीलच। तर मित्रांनो, आजचा वीडियो आहे की मी स्वतः एक रेसिपी करणार आहे। तर ती रेसिपी जी आहे ती मी गावठी कोंबडी आणलेली आहे आणि गावठी कोंबडीचं चिकन मसाला मी स्वतः करणार आहे। तर हा वीडियो जो आहे हा व्हिडिओमध्ये काही कमतरता असू शकते किंवा माझ्या करण्यामध्ये काही चूक होऊ शकते, कारण मी पहिली वेळ असा व्हिडिओ बनवत आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे नक्कीच पहा आणि हा चिकन मसालाचा जो व्हिडिओ बनवणार आहे तो तुम्हाला जर आवडला तर ह्या व्हिडिओला आपण शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा, बाजूला बेल बटन हे पण नक्कीच दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पण पाहण्यासाठी मिळतील। तर चला मित्रांनो, आपण आता हा चिकन मसाला जो आहे तो बनवायला सुरुवात करूया। आता गावठी कोंबडी आणलेली आहे, आमचा भाऊ जो आहे त्याने ती कापून वगैरे ठेवलेली आहे, बाकीची मी मसाला वगैरे त्याची मी आता मी तयारी करायला सुरुवात करत आहे। तर चला आपण आता ह्या व्हिडिओला सुरुवात करूया। आणि मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये काही तुमच्याकडून आयडिया देता आली तर नक्कीच आयडिया द्या आणि अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडले तर ते पण कमेंट्समध्ये आपल्याला कळवा, की जेणेकरून मी पुढे पण अशीच रेसिपी वगैरे बनवत आहे, कारण मला रेसिपी बनवायची पूर्वीपासून आवड आहे। पण त्या रेसिपीचा असा मी व्हिडिओ करून केव्हाच अपलोड केलेला नाही, तर पहिली वेळ मी हा असा प्रकारचा व्हिडिओ बनवून अपलोड करत आहे। चला मित्रांनो, आता ह्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता आपण चिकन मसाला बनवायला घेत आहोत आणि आता चिकन मसाला बनवण्यासाठी आपण आता हे खडे मसाले घेतले, त्याच्यामध्ये जिरं, बडीशेप, काळी मिरी, लवंग, खसखस, फूल, वेलची असे आपण ह्या ठिकाणी घेतलेत। आता आपण हे धने असं आपण हे आता हे सगळं भाजून घेणार आहोत। तर मित्रांनो, आपण आता हे खडे मसाले सर्व एकत्र भाजायला टाकलेत आणि आता आपण हे भाजून घेणार आहोत। त्याच्यामध्ये तेजपत्ता, काळी मिरी, लवंग, दालचिनी, चक्रीफूल, बडीशेप, धने असा सर्व मसाला आहे, खसखस आहे, मस्तपैकी आता भाजून घेते। तर मित्रांनो, आता हा आपला खडे मसाला जो आहे हा भाजून झाला आहे, आता आपण याला मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। तर मित्रांनो, आपण हा खडे मसाला आहे तो आता बारीक करून घेतलेला आहे। हा खडे मसाला जो आहे तो तसं प्लेटमध्ये काढून घेतो। आणि आपले आता खडे मसालेची पावडर करून झालेली आहे, त्याच्यानंतर आपण हा खोबरं घेतो, सुकं खोबर भाजून घेतलेलं आहे, कांदा भाजून घेतलेला आहे, कोथिंबीर, लसूण आणि अद्रक आता हे आपण वाटण करणार आहोत। आता हे मिक्सरमध्ये वाटून आपण घेणार आहोत। तर मित्रांनो, आपण कांदा, खोबरं हे भाजून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये लसूण, अद्रक आणि कोथिंबीर हे टाकून त्याची ते वाटण करून घेतलेलं आहे। तर आता आपण आता चिकन जे आहे ते चिकन आता आपण बनवायला घेणार आहोत। तर मित्रांनो बघा, हे आता आपण गावठी चिकन आणलेलं आहे आणि हे गावठी चिकन आता हे कापून झालेलं आहे, त्याच्यामध्ये बघा हे दोन अंडी पण आहेत घेतलेली, गावठी कोंबडी आणली होती आम्ही आणि आता हे कापून झालेलं आहे। आता आपण हे बनवायला घेणार आहोत। आता आपण तेल टाकून घेतलं आहे, तेल टाकले आता तेल साधारण गरम झाले, आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत जिरं टाकले, याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकतो आपण,
लसूण टाकले, लसूण टाकून झाल्यानंतर आपण कढीपत्ता त्याच्यात टाकला आहे। आता आपण याच्यामध्ये हळद टाकली, मसाला लाल मसाला तो टाकलेला आहे। आता आपण चिकन त्याच्यामध्ये टाकून घेते, गावठी चिकन करून घेतो आपण। आता आपण हा वाटलेला मसाला जो होता कांदा खोबऱ्याचा वगैरे लसूण वगैरे तो आता आपण याच्यामध्ये टाकून घेतो आहे। त्याला तो मिक्स करते, आता आपण हे मीठ टाकून घेतो चवीप्रमाणे, आपल्या अंदाजे मीठ टाकतो। आता आपण या चिकनमध्ये ना गरम पाणी टाकलेलं आहे, बाजूला आपण गरम पाणी करून घेतलं होतं ते आता गरम पाणी याच्यात टाकलं आहे आपण। तर आता आपण ते गरम खडे मसाल्याची पावडर जी केली होती ती आता टाकून घेतो याच्यावर। तर मित्रांनो बघा, आता हे आपलं चिकन मसाल्याला एक उकळी आलेली आहे। आता कळ आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता जो रेडीमेड चिकन मसाला जो येतो तो टाकतो आपण। मित्रांनो आता आपल्या या चिकनला चांगली उकळी आलेली आहे आणि आता आपण ते अंडं जे होतं ते अंडं आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे। गावठी कोंबडीचे अंडी त्याच्यात होती कापल्यावर, ती अंडी आपण त्याच्यात टाकली। तर मस्तपैकी मोठी चांगली उकळी घ्यायची, कारण गावठी चिकन जे आहे ते शिजायला थोडासा वेळ लागतो। चांगल्या पैकी शिजलं की मग आपण खायला बसूया। तर मित्रांनो बघा, आता आपला चिकन मसाला तयार झालेला आहे आणि जेवणासाठी आपला ताट सज्ज झालेला आहे। याच्यामध्ये बघा, हे आपला चिकन मसाला आहे, भाकरी ही तांदळाची भाकरी आहे, भात आहे आणि हा फ्राईड राईस आपण केलेला आहे। याच्यामध्ये कांदा लिंबू आणि काकडी। तर चला मित्रांनो, आता मस्तपैकी जेवायला आपण सुरुवात करूया। आता